कुठेतरी थांबलोय कुठेतरी. अशा प्रकारे गाडी पंक्चर झालेली आहे. सगळे मजेत ना सोम्या ईश्वरपूर आणि आपली पोरं गावातली. तर आज जाणार ना मी रतनगडला. ब्लॉगची सुरुवात आधीच करायची होती पण मी लेट करतो जरा. तर आज खूप मजा येणार आहे ब्लॉग, खूप खतरनाक होणार आहे. कारण आम्ही एकूण 10 पोरं आहेत सगळे आणि सगळे बसून आजूबाजूच्या गावात आहेत आणि आपल्या प्रमोद पित्रेला पण घेऊन आलो आहे मी. तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतोय. तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि आता बघूया आपला रतनगड कसा दिसतोय व्ह्यू आणि आपला रोड. कुठेतरी थांबलोय कुठेतरी. ओके व्ह्यू बघा. हॅलो भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, कशी आहेत मंडळी? मी आहे आकाश, हा विश्वास याच्या युट्यूब चॅनल. आता व्हिडिओ आहे तुम्ही बघा. आज राडा करतोय आम्ही, कापा कापी होणार आहे. मी ब्लॉग बंद करतो. ब्लॉग बंद करतो. आम्ही अजून चहा प्यायला बघू जरा वाडा खातो. टाइमपास करत नाही, व्हिडिओ मध्ये दाखवत पण नाही. काय खाणार काय नाही, डायरेक्ट भेटू आता वर. चला बाय. कसारा घाटात आणि दुखा बघा, इथे एक नंबर बसत नाही काही. आता रस्त्याला आम्हाला एक धबधबा भेटला, म्हणजे दिसला. आवा का बाप बाप इकडे. मला वाटतं फोटो घालू ना. जीव चालला आमचा. आवा घाला काय, एक एकाने भारी लागले. यांचे झाले सगळे लाईन होऊन. आता याची झाली आकाशची आणि आपला वॉटर पण. मला वाटतं वरून चांगला दिसतोय. जरा इथून थोडासा दिसतोय व्ह्यू आणि मला नाही वाटत मी जास्त व्हिडिओ काढलाच वॉटरफॉलचा. So guys, welcome to waterfall. So guys, तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे आम्ही जाणार होतो आता रतनगडला. हरवड जातोय रतनगड साईडला आणि अचानक भयानक आमचा प्लॅन झालाय की खूप पावसामुळे आम्ही जाऊ शकत नाही. तर आता इकडेच कुठेतरी कुलंगड आहे, तर आपण जाऊया त्या कुलंगडला. तर कसं वाटतं तुम्हाला आपला प्लॅन तो कॅन्सल झाल्याबद्दल? पाणी गेलं एवढी तरी लागली नाही. तुला सांगितलं होतं कोणी एवढं चड्डीत पाणी जात पर्यंत. काय लोकेशन बोलतोय? रिस्पॉन्सिबिलिटी इज द व्हेरिफिकेशन. मराठी सांग ना जरा. आपलं सब टायटल टाकायला लागते मला. काय आपला रायडर बघू. हा तू मार मार तू घे तू घे तू काय वाद. अशा प्रकारे गाडी पंक्चर झालेली आहे. किती काय करणार गाडी झाली आपली. ठीक आहे चला. अशा प्रकारे दोन आम्ही प्लेस सिलेक्ट केलेले आहेत. तुम्ही चाललात कुठं? पंक्चर आहे गाडी. तुम्हाला काय माहिती भेटली सांगाल? काय माहिती भेटली? अरे मी उसको बोला उसको मैंने सांगा. अरे कहना क्या चाहते हो? तो 15 किलोमीटर पुढे बोलतो गॅरेज आहे. गॅरेज मे होतो तेरे को पंक्चर काढ के देगा. देगा क्या? फुकट में देगा. ये ना 3 किलोमीटर आगे उधर बोलते चढ़ के नहीं देता. तर पाणी जात आहे ना, तो थांबना पडतंय इथे. ठीक आहे, पाणी जात आहे थांबना पडेगा. थांब थांब
रतनगडाचा रतनगडचा प्लॅन कॅन्सल झाला. ते पहिले आणले हार रोड जातो कुलंगडला म्हणजे आम्हाला तिकडे जायचं तिकडे, आणि हा माहित नाही कुठे जातो. तर एक पोरगा म्हणजे ज्याचा आता पंक्चर झाला ना गाडी केतनचा, तो गेलाय पंक्चर काढायला. बाईकडे फोन पण नाही, त्याचा फोन कसा मोबाईल म्हणजे बॅगेत होता आणि आता बिना फोनचा तो गेलाय, आणि हे सगळे त्याच्यात मागे गेलात. आणि आता समीर आणि निखिल गेलाय परत त्यांना आणायला. आता ते येतात का नाही ते थांबलेलं वाटतं तिथं, आणि आता आम्ही दोघं इथं आता अडकलो. पाऊस काही थांबायचंच नाव नाही घेते. मस्त वाटते तर वातावरण खरंच खूपच सुंदर असं वातावरण म्हटलं. तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या. नक्की जरा माहेर सुंदर. आम्ही निघालो होतो 8 आम्हाला 11 वाजलेत अजून, आणि अजून इथून पण ना 52 किलोमीटर आहे. तर मग विचार करा की किती टाइम होईल जायला, चढायला, उतरायला. पंक्चरवाली गाडी आमची लांब गेले माहित नाही कुठे गेले. आणि निखिल आणि आपला केतन सॉरी निखिल आणि समया गेल्या त्यांना शोधायला. कधीपासून इथं थांबलाय आम्ही बोललो कुठे कुठे म्हणून थांबतो बघा. तुम्ही बघू शकता आपल्या लागलेत आता अजून काही नाही सांगत. काही याल का परत बोलतो ना आतापर्यंत आपण तिथं जर थांबलो ना तिथं एक मजा गेली, बाकी मला नाही आठवत काही. काय
मॉनिटर लावणं काय कुठे दाबत काय नको दाबतो आणि आमचा कुठला इथं व्हेरी डेंजरस